नमस्कार. तर आपण आज लायटर स्वच्छ कसा करायचा, दररोज उपयुक्त असा असलेला ते पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणसाल हा लायटर जो आहे तो इतका घाण, तर हा लायटर जो आहे तो मी व्हिडिओ दाखवण्यासाठी 1 महिना ते 1.5 महिना झालं स्वच्छच केलेला नाही, त्यामुळे तुम्हाला असा दिसत आहे. नाहीतर दररोजची दररोज मी पुसून ठेवते, त्यामुळे हा लायटर इतका घाण होत नाही. तर हा स्वच्छ कसा करायचा ते पाहूयात. तर इथं मी लायझॉल घेतलेला आहे. हे लायझॉल जे आहे ते आपल्याला यावरती लावून घ्यायचं आहे. तर ओतून न घेता एका कपड्यावरती हे लावून घ्यायचं आहे, कुठलाही सुती कपडा घ्यायचा आहे. इथं मी रुमालाचा वापर केलेला आहे, त्यावरती थोडंसं लावून घेते. हे पहा, ओलसर केलेला आहे, म्हणजे चमच्यावर तरी लायझॉल यावरती मी टाकून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने याला लावून घ्यायचं आहे. आणि 1-2 ते 3 मिनिट असाच लायटर आपल्याला ठेवून द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे सर्वच बाजूंनी. चला तर मग व्यवस्थित असं ठेवून देऊयात. 3 ते 4 मिनिटानंतर मी हा लायटर जो आहे तो व्यवस्थित एकदा आणखी लायझॉल लावून घेतलेला आहे थोडंसं. आणि इथे चमच्याचा वापर करायचा आहे. हे पहा, चमच्याने अगदी सहजरीत्या हे यावरील घाण जी साठलेली आहे ती निघली जाते. चला तर मग व्यवस्थित असं घासून घेऊया त्याला. हे पहा, अगदी सहजरीत्या हे निघत आहे. तर व्यवस्थित मी हे घासून घेते आता. आता हे जास्त घाण झाल्यामुळे थोडासा वेळ लागेल, परंतु कमी असेल तर लवकर निघलं जातं. एक अगदी 2-3 मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता यावरची घाण गेलेली आहे. आता इथं वरच्या साईडला आपण बटाट्याची साल काढण्यासाठी जे वापरतो ते इथं मी वापरलेलं आहे. आणि हे पहा, जी डिझाईन असते वरील भागात ते अगदी व्यवस्थित निघली जाते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे काढायची आहे. हे पहा, तर व्यवस्थित अशी काढून घेऊयात घाण यामधील. आणि इथं तुम्ही पाहू शकता एकदम जी घाण आहे ती याची निघलेली आहे. थोडंसं आणखी लायझॉल घेऊन हे पुसून घ्यायचं आहे. आणि एकदम क्लीन असा झालेला आहे, परंतु चिकटसरपणा जो आहे तो याचा निघलेला नाही. हे पहा, एवढी घाण लायटरवरती आपल्या निघलेली आहे. आता यावरील चिकटसरपणा कसा काढायचा ते पाहूयात. तर इथं लिंबू आणि मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर या लिंबाला आता मीठ लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं यावरती चोळून घ्यायचं आहे. अजिबात चिकटपणा यावरती राहणार नाही. सर्वच लायटरला मी लावून घेते आता. हे पहा, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अगदी 5 ते 6 मिनटामध्ये व्यवस्थित असा लायटर जो आहे तो स्वच्छ होतो. आता इथं सर्वच बाजूने मी चोळून घेते याला. आता जे की लिंबू आणि आपण मीठ लावलेलं होतं ते स्वच्छ असं पुसून घेऊयात. हे पहा, आणि तुम्ही पाहू शकता इथं खूप सुंदर असा लायटर जो आहे तो आपला निघलेला आहे. आता इथं लायटर जो आहे तो आपण लायझॉल टाकून पुसलेला आहे आणि लिंबू टाकलेला आहे, तर तो चालतो का नाही ते पाहूयात. तर यावरती तुम्ही पाहू शकता एवढीच खूप सारी अशी घाण निघलेली आहे. चमच्याच्या साह्यानेच ते खरडून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे नंतर लायझॉलनी, आणि नंतर लिंबू टाकायचा आहे. तर तुम्ही तो पाहू शकता खूप सुंदर असा लायटर जो आहे तो आपला निघलेला आहे. चला तर मग चेक करूया चालू आहे का ते. कारण लायटर जर ओला झाला तर तो चालत नाही, त्यामुळे पाहूयात. हे पहा, लायटर आपला चालू आहे.
तर असेच अनेक स्वच्छतेविषयक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते, नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आणखी जर श्रेय आर्ट मेकिंगला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.